नमस्कार, आपण सर्वांचे सुपर वैशू कुक हाऊसमध्ये स्वागत आहे. आज आपण मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी ते साहित्य घेतलेलं आहे. इथे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये तमालपत्र आहे, लवंग, मिरे घेतलेत 7 ते 8, त्यानंतर स्टार फूल घेतले, दालचिनीचे तुकडे घेतलेत, त्यानंतर छोटी लवंग घेतली, मोठी लवंग घेतलेली आहे 2 ते 3, मोहरी आहे, हळद, लाल मिरची पावडर, लसूण अद्रक पेस्ट, त्यानंतर जिरे, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला, त्यानंतर यामध्ये वाटाणा, बटाटा घेतला एक मोठा, सिमला मिरची घेतली कट करून, गाजर आहे, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला एक मोठा आणि 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर तर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये आता 2 चमचे मी तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी चांगली तरतडल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे 1 टीस्पून. तर ते जिरे चांगले आता फुलल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत. तर ह्याला आपण एकदा परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण जो बारीक कट केलेला कांदा होता तो कांदा यामध्ये घालायचा. कांदा 1 ते 2 मिनटं आपण यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा चांगला परतल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. एक 7 ते 8 कढीपत्त्याची पानं यामध्ये घातलेली आहेत. त्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे, ती चांगली परतून घेणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची घालायची 4 ते 5. त्यानंतर सिमला मिरची आहे इथं कट केलेली, ती घातलेली आहे. त्यानंतर गाजर घालून घ्यायचं आणि त्याला आपण चांगलं परतून घेणार आहोत. त्यानंतर जो आपण बटाटा कट करून घेतला तो बटाटा यामध्ये घालायचं. त्यानंतर वाटाणा घातलेला आहे यामध्ये 1/2 वाटी. आणि ह्या सगळ्या भाज्या एकदा परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालणार आहे. त्यानंतर यामध्ये गरम मसाला घालणार आहे 2 चमचे. त्यानंतर 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे. आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो कट करून घेतला तो यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी तांदूळ 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुऊन तो यामध्ये आता घालून घेणार आहे. तांदूळ या भाज्यामध्ये आपण चांगला मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत. त्यानंतर यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा मी बिर्याणी मसाला वरतून घातलेला आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर झाकण बंद करून ह्याला आपण 1-5 ते 7 मिनटं आता शिजून घेणार आहोत. तर इथं आपला मसाले भात आता शिजून तयार झालेला आहे. तर आपण सर्व करण्यासाठी घेणार आहोत. तर तुम्हाला हा मसाले भातचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.